मालेगाव तालुक्यातील झाडी या गावातील दुखळे कुटुंबाची सामाजिक कार्यात सहभागी होऊन मदतीचा हात देण्याची ख्वाती आहे। हे लक्षात घेऊन आताही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील गोरगरीब जनता व हातमजूर अडचणीत सापडलेल्यांना जीवनावश्यक वस्तूंचं रेशन स्वखर्चाने वाटप करून उत्तरदायित्व पूर्ण केलं आहे। प्रत्येकी व्यक्तीला 7 किलो गहू, 1.5 किलो साखर, 1 किलो गोडतेल, 2 मसाला पाकिट, मीठ पाकिट याप्रमाणे स्वखर्चाने वाटप केले। यावेळी गावातील नागरिक यांनी देखील वाटण्यासाठी मदत केली। या संदर्भात बाळासाहेब दुकळे, दिलीप फसाळे यांनी माहिती दिली। मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका, आणि मालेगाव तालुक्यामधील झाडी हे गाव आहे। या गावामध्ये आज आपल्या सर्वांना माहिती आहे तर राज्यामध्ये करोना व्हायरस चालू झाले असल्यामुळे आज ज्या गरीब जनतेची खाण्यापिण्याची काय अवस्था आहे त्या अनुषंगाने आज या झाडी गावामध्ये एक दुकळे म्हणून परिवार जो आहे, या परिवाराने या गावातील त्यांच्या गावातील जनतेला अन्नदान केलेलं आहे। त्या संदर्भात त्यांनी काय म्हणून केलं आणि कशा करता केलं आपण त्यांना विचारूया। आज आमच्या झाडी गावामध्ये 300-350 कुटुंब एकत्र रोजंदारी दिवसभर करून संध्याकाळी खातात अशी परिस्थिती 350 कुटुंब आहे। तर त्यामुळे आपला एक नैतिक जबाबदारी आहे असं समजून आम्ही आमच्या कुटुंबांनी या 350 कुटुंबांना गहू, किराणा असं सर्व वाटप करून अन्नदान करावं अशी आमची इच्छा झाली आणि ते आम्ही पूर्ण केली। गोरगरिबावर इतकी मोठी हानी आली की त्यांना घरी बसून सण त्यांचा जीवन प्रवाह जगणं योग्य नाही, तर ते त्यांची उपासमारीची वेळ आली। त्या उपासमारीच्या वेळेमुळे एक आमच्या गावातील प्रगतिशील शेतकरी बाळू दुकळे, मोठा दुकळे यांनी एक ठोस निर्णय घेतला की गरिबांना काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून त्यांनी गोरगरिबांना अन्नदान करण्याचं ठरवलं। आणि बाळासाहेबांनी निर्णय घेतला की आयात जनतेवर जी उपासमार झाली याच्यावर आपण काहीतरी प्रयत्नशील असलो पाहिजे, म्हणून त्यांनी आपल्या स्वखर्चाने आपल्या कुटुंबातून आपल्या उत्पन्नातून त्यांनी 350-400 कुटुंबांना मदत म्हणून गहू, साखर, किराणा संपूर्ण करून त्यांच्या उपासमारीवर, त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनावर त्यांनी आज फार मोठी जबाबदारी घेतली। याबद्दल मी गावच्या वतीने व माजी सरपंच या नात्याने त्यांचा मनपूर्वक आभार मानतो। व हा लॉकडाऊन उठून लवकरात लवकर शासनाने त्याचा निर्णय घ्यावा आणि माझ्या गोरगरीब जनतेचा हा उपासमारीचा जो प्रश्न आहे हा लवकरात लवकर सुटावो अशी मी शासनाला व प्रभूचरणी प्रार्थना करतो। आणि मी माझे लवकर मनोगत संपसाले जाडीचे उपसरपंच आज देशामध्ये कोरोना हा आजाराने थैमान घातल्याने जगात आज 10 ते 20 दिवस झाले, 20 दिवसापासून पूर्ण गावोगावी गरीब लोकांची उपासमारी झाली, म्हणून त्या उपासमारी दूर करण्यासाठी आमच्या गावचे माजी सरपंच मोठाभू शंकर दुकळे, आमचे बाळू अण्णा यांनी मोठ्या गावाची गरीब लोकांची परिस्थिती पाहून जनतेला, गरीब लोकांना अन्नधान्य नाही, यांना कामधंदा नाही या अभावी त्यांनी त्यांच्या स्वतः खिशातून तो खर्च करून आणि त्या गरिबांच्या घरोघरी जाऊन 300-400 लोकांना त्यांची उपासमारी दूर केली, म्हणून आज त्यांना मी माझ्या गावाच्या वतीने आणि त्यांचं खूप आभार मानतो। या संदर्भात आपण काय सांगतो? आमच्या इथं भारतामध्ये आचार आले नाही, त्याच्यामुळं चौकड आम्हाला काम धंदे नाही, तर मोठा भाऊ शंकर दुकळे येईल आम्हाला हे अन्नधान्य वाटतं। काय वाटलं काय तुम्हाला अन्नधान्य, तुम्हाला काय वाटतं? गहू, साखर, तेल सर्व किराणा धन्यवाद। या गावामध्ये कम से कम गोरगरीब जनता 300-350 लोक आहे,
या लोकांना या दुकळे परिवारांनी अन्नदान केलं त्या संदर्भात नाशिक वरून नाशिक सिटी न्यूज साठी देवीदास जाधव चांदवड। झाडिया गावातील आदिवासी महिला उषा खराटे हिने आमच्या पोटाला अन्न दिले त्याबद्दल आम्हाला वरून देवचाला असे तिने दुकळे कुटुंबाचे कौतुक केले। तसेच बाळासाहेब दुकळे व माजी सरपंच मोठा भाऊ दुकळे यांनी गावातील गोरगरीब नागरिक कोरोनाच्या व्हायरसपासून भयभीत झाले असून त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करून दिल्याबद्दल निंबावाग त्र्यंबक दुकळे यांनी देखील दुकळे कुटुंबाची सामाजिक कार्याचे कौतुक केले। तसेच जीवनावश्यक वस्तू मास्क वाटप करताना सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास जाधव चांदवड।